खानापूर तालुक्यातील निसर्गमय वातावरणात प्रथमच आपले हक्काचं मंगल कार्यालय म्हणजे शिवसागर मंगल कार्यालय. तुमचं शुभ कार्य थाटामाटात करण्यासाठी 13,000 स्क्वेअर फूटचा प्रशस्त हॉल, 6,000 स्क्वेअर फूटचा डायनिंग हॉल, स्टेज सह 18,000 स्क्वेअर फूटचा लॉन आणि स्टेज वर आता साखरपुडा लग्न, रिसेप्शन, नामकरण, वाढदिवस थाटात साजरा होणार. स्वतंत्र एसी सुविधा, गरम पाण्याची सोय, 50 पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था यांसारख्या भरपूर सोयी सुविधा. शुभ कार्य तुमचं, सहकार्य आमचं. मग चला तर आपले शुभ कार्य अविस्मरणीय करण्यासाठी आजच शिवसागर मंगल कार्यालयाला भेट द्या. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या गांगुलींची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याचं सांगितलं जाते. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर गांगुलींना दक्षिण कोलकाता येथील वुडलँड या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. PTIने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्यावर आज सायंकाळी एनजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान क्रिकेट प्रेमींच्या लाडक्या सौरभ दादाला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समजताच क्रीडा रसिकातून दादांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सद्भावना व्यक्त होऊ लागली. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.